लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 97वी जयंती कोपरगाव शहरात विविध सामाजिक उपक्रम आणि पुतळ्यास हार अर्पण अभिवादन करत साजरी करण्यात आली. कार्यक्रमाकरता अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी माजी मंत्री शंकरराव कोल्हे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, उपनगराध्यक्ष विजय वाजे, मुख्याधिकारी शिल्पा दरेकर, दीपक गायकवाड, स्वप्नील निखाडे, रवींद्र पाठक, बाळासाहेब आढाव, सत्यन मुंदडा यांनी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन केलं. याप्रसंगी नगराध्यक्ष विजय वहाडणे आणि उपनगराध्यक्ष विजय वाजे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. म्हटलं तर क्रांतिकारक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आज या निमित्तानं परवा शहरामधील सर्व राजकीय पक्षांचे, सर्व गटांचे अनुयायी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामुळे मला जरा आनंद वाटतो. आज महत्त्वाचा विषय झाला चर्चेमध्ये की अण्णाभाऊ साठेचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी आपल्याला बसवायचं आहे. अनेक शासकीय कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तो पुतळा आपण लवकरात लवकर बसवणार आहोत. 2 दिवसापूर्वीच माझ्याकडं या समितीसाठी 22 नावं आलेली आहेत. अजूनही या समितीमध्ये काही नाव ॲड करून लवकरात लवकर कागदपत्रांची पूर्तता करून अण्णाभाऊ साठेचा पूर्णाकृती पुतळा आपण या शहरामध्ये सर्वांच्या सहकार्याने आलो असे या ठिकाणी मी सर्वांना शब्द देतो. धन्यवाद. साठे पुतळ्याच्या जयंतीनिमित्त आदरणीय शंकरराव कोल्हे साहेबांनी जे सांगितलं आहे 6 महिन्यात पूर्णाकृती व्हायला पाहिजे, तो व्हायलाच पाहिजे. एवढंच मी तुम्हाला सांगतो. त्या कामी काय असेल ते आम्ही भारतीय जनता पार्टी पुन्हा सहकार्य करण्यास तयार आहे. आमदार असेल आता ताई बिपिन दादा, विकी भैया यांचं सगळ्यांचं सहकार्य असेल. साहेबांचा आदेश आहे आज की 6 महिन्यात सीओ मॅडम आणि नगराध्यक्ष साहेब पूर्णाती पुतळा व्हायलाच पाहिजे. मी जाता येतं पाहतो माझा आज दादी पुतळा. मला खूप वाईट वाटतं म्हणे अजून पूर्णाती पूर्ण पुतळा व्हायना, तो तेवढा झालाच पाहिजे. एवढं ज्या निमित्ताने तुम्हाला सांगतो बस. श्री साईबाबा संस्थांचे विश्वस्त तथा संजीवनी उद्योग समूहाचे चेअरमन बिपिनदादा कोल्हे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी त्यांच्या समवेत बाळासाहेब संधान, राजेंद्र सोनवणे, संदीप निर्भवणे, बाळासाहेब आढाव, संजय पवार, सत्यन मुंदडा, दिनेश कांबळे, दत्ता काले, आदिनाथ ढाकणे, हाजी मेहमूद सय्यद आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विजय आढाव, सुनील गंगुले, संदीप वरपे, दिनार कुदळे, वीरेन बोरावके, बापू वडणे, नगरसेवक संदीप पगारे, राजेंद्र वागचौरे, बाळासाहेब रुईकर, सुनील बोरा, संतोष चवंडके, रावसाहेब साठे आदींनी तर सामाजिक संघटनेचे सदा साटोटे, माजी जिल्हा उपाधीक्षक के पी रोकडे, मनसे विद्यार्थी सेनेचे सुजल चंदनशू, विनायक गायकवाड, फकीर महम्मद कुरेशी, नगरसेवक आतिक कुरेशी आदींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. याप्रसंगी संजीवनीचे चेअरमन बिपिनदादा कोल्हे आणि विजय आढाव यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ज्येष्ठ नेते आदरणीय कोल्हे साहेब यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये या पुतळ्याची स्थापना या ठिकाणी केलेली आहे आणि तेव्हापासून एक पतदलित समाजातील अण्णाभाऊ जरी जन्मलेले असले तरी महाराष्ट्राच्या कोणा कानाकोपऱ्यामध्ये अण्णाभाऊंनी एक जनजागृती निर्माण त्या ठिकाणी केली. नुसतं एका ठराविक समाजातील नाही तर महाराष्ट्राच्या सर्व जाती धर्मातील लोकांच्यासाठी प्रेरणादायक ठरतील असे पद्धतीचं अण्णाभाऊ साठे यांनी त्यावेळेस काव्य रचना त्या ठिकाणी केल्या. एक आगळं वेगळं व्यक्तित्वत्व म्हणून अण्णाभाऊंनी त्या ठिकाणी संपूर्ण आयुष्य लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आपल्या शाहिरीच्या मार्फत म्हणून त्यांना ती पदवी लोकशाहीर ही जी पदवी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि ही लोकांनी दिलेली त्यांना पदवी आहे. सर्व समाजातील घरातील लोकांनी ही पदवी त्यांना त्या ठिकाणी बहाल केलेली आहे.
म्हणून आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी तालुक्यातील आणि या आपल्या सगळ्या लोकांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे त्यांनी ज्या पद्धतीने उठाव केला, संकल्पना मांडल्या, त्याच्यावरती चालण्याची आपल्याला ताकद देऊ, परमेश्वर आपल्याला ताकद देऊ, अशी या जयंतीच्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा होण्याच्या दृष्टीने मागील पंचवार्षिकमध्ये आम्ही नगरसेवक असताना ठराव केला. त्यावेळेस त्या पुतळ्याची उभारणी करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्या जनविकास आघाडीच्या वतीने आम्ही प्रयत्न केले, पुतळा तयार झाला. फक्त एवढेच आहे, अजून तो पुतळा या ठिकाणी बसलेला नाही. आजच्या या जयंतीच्या निमित्ताने मी या कोपरगाव नगर परिषदेच्या सत्ताधाऱ्यांना आवाहन करतो की आपण तातडीने या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा व समाजामध्ये अण्णाभाऊ साठेंनी जे कार्य केलं त्या कार्याची पावती या पण नेत्यांना मिळावी अशी कोपरगाव नगर परिषदेत आवाहन करतो. परत एकदा शुभेच्छा देतो. यानंतर मातंग युवा संघटनेच्या वतीने मालवाहतूक वाहनांची शहरातून रॅली काढण्यात आली. यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. टाकळी नाका येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन समाज बांधव आणि महिलांच्या वतीने करण्यात आलं. अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ प्रतिष्ठित व्यापारी रवींद्र अरोरा आणि मनोज सोनवणे यांच्या हस्ते 100 किलो शाबुदाना खिचडीचं वाटप करण्यात आलं. यावेळी सुखदेव जाधव, मातंग युवा संघटनेचे अध्यक्ष संदीप निर्भवणे, उत्तमराव सोळसे, राजेंद्र बागुल, नितीन सोळसे, संजय खरात, मंगेश खंदारे, अनिल जाधव, नितीन साबळे, जितेंद्र रणशूर, सोमनाथ आहिरे, अनिल मरसाळे, विनोद राक्षे, गणेश सोनवणे, सलीम पठाण, बागुलाबा आदींसह महिला पुरुष समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, SN मीडिया, कोपरगाव.